अयोध्येतल्या राम मंदिराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मंदिर मस्जिद वाद निकालात निघेल असं वाटत असतानाच आता ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू झालाय. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है म्हणत राजकारणाने आपला मोर्चा आता बनारसकडे वळवलाय. हेच प्रकरण आता कोर्टात पोहोचल्यानंतर कोर्टाने काय म्हटलंय, ज्ञानवापी मशिदीचा इतिहास नेमका काय आहे आणि मशिदीच्या आत एका व्हिडिओग्राफरने नेमकं काय बघितलंय जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. देशमधली ज्ञानवापी मशीद, याच मशिदीमुळे सध्या देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात जोरदार वादळ आले. ज्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू झालाय त्या मशिदीमध्ये नेमकं काय आहे, खरंच तिथे मंदिराचा दाखला देणारे पुरावे आजही आहेत का, तर त्यासाठी या मशिदीच्या आत जावं लागेल. काम केलंय विभाष दुबे आणि डॉक्टर रामप्रसाद सिंग यांनी. दोघांनीही मशिदीच्या आतली काही दृश्य टिपली आहेत. व्हिडिओग्राफर असलेले विभाष दुबे काही दिवसांपूर्वी मशिदीच्या आत गेले होते. श्रृंगार गौरी पूजा प्रकरणात विभाष यांना व्हिडिओग्राफर म्हणून नियुक्त केलं होतं. त्यांनी तिथे काय काय पाहिलं तुम्हीच ऐका. स्वास्तिक देखने को मिला, लोटस देखने को मिला, और जो शिलापट पे किनारे किनारे लड़ियाँ बनी होती हैं, फूलों की लड़ियाँ होती हैं जो भी, वो तो ज़्यादा जो एक्सपर्ट होंगे उससे रिलेटेड वही लोग बता पाएंगे. मतलब वो ऐसी कलाकृतियाँ दिख रही थी जो समझ में आ रहा था कि हिंदू धर्म से रिलेटेड है. वो सारी चीज़ें वहाँ जो भी शिलापट दिखा उसमें कुछ ना कुछ नक्काशी जरूर दिखी. विभाष दुबे यांच्या मते या मशिदीमध्ये मंदिरांप्रमाणे नक्षी काम आहे. कमळाच्या फुलांचं कोरीव काम आहे. मंदिरातील घंटा बांधणीची लोखंडी चेन आहे. मशिदीत स्वस्तिकही आहे. याच गोष्टींच्या आधारे ज्ञानवापी मशिदीसाठी मंदिर तोडल्याचा दावा केला गेलाय. गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वेक्षणातही मंदिराचे अवशेष इथे असल्याचं दिसतंय. आता थोडं इतिहासात डोकवून बघूयात. 1990-91 साली रामप्रसाद सिंग हे एका बातमी संदर्भात ज्ञानवापी मशिदीमध्ये गेले. तिथे त्यांच्या सोबत असलेल्या फोटोग्राफरनं काही फोटोज काढले जे आजही उपलब्ध आहेत आणि तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसतात. '91-91 हेच फोटो वाराणसीतील वंदे मातरम वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आणि चर्चा सुरू झाल्या. फोटोमध्ये सध्याचं काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि मशिदीचा भाग दिसतोय. त्यात मशिदीमध्ये मंदिर असल्याचा दाखला देणाऱ्या गोष्टीही दिसतात. बरं, हे झालं फोटोंचं विश्लेषण. आता बघा रामप्रसाद सिंग यांनी मशिदीच्या आवारामध्ये नेमकं काय पाहिलं होतं. टूटे फूटे हमारे मंदिर के मूल स्ट्रक्चर के अवशेष हैं, वो बहुत भारी संख्या में वहाँ पर पड़े हुए हैं. कुछ लंबे लंबे खंभे के पत्थर हैं, कुछ छोटे बड़े टुकड़े हैं, और सबसे बड़ी बात यह है कि प्रमाण यह है कि उन पत्थरों पर जो भी कलाकृतियाँ बनी हैं वही कलाकृतियाँ अभी भी जो मंदिर का हमारा मूल स्ट्रक्चर है वो उसमें वर्तमान में दिखता है. जो दीवालों पर दिखता है वही अंदर में पड़े उन पत्थरों पर भी बना है. मशिदीत जाऊन आलेल्या दोन व्यक्तींनी केलेल्या दाव्यानुसार इथे मंदिर असल्याचा दावा आणखी मजबूत होतो. त्यामुळे ज्ञानवापी मशीद मंदिरात हिंदू पक्षकारांना बळ मिळते. हिंदू पक्षकारांच्या दाव्यानुसार औरंगजेबानं काशी विश्वनाथ मंदिर तोडलं आणि त्याच मंदिराच्या अवशेषातून मशीद उभारली आणि त्याचंच नाव आहे ज्ञानवापी मशीद. आणि आता याच मशिदीवरून नवा वाद सुरू झालाय. खर तर मशिदीच्या एका भिंतीला लागूनच श्रृंगार गौरी मंदिर आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा गेट क्रमांक 4, इथूनच मंदिर आणि मशिदीसाठी मार्ग जातो आणि याच मार्गावर श्रृंगार गौरी मंदिर आहे. इथे आधी नियमित पूजा व्हायची, पण 2004 साली निर्णय बदलला तेव्हापासून इथे फक्त वर्षात एकदाच पूजेची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यात 5 एप्रिलला दिल्लीतील काही महिला इथे आल्या. त्यांनी श्रृंगार गौरी मंदिरात पूजा केली आणि हीच पूजा नियमित व्हावी अशी मागणी करत याच 5 महिला न्यायालयात पोहोचल्या आणि इथे सुरू झाला या कहाणीतला नवा अध्याय. सीता साहू, मंजू व्यास, रेखा पाठक, लक्ष्मी देवी आणि राखी सिंग
या 5 महिन्यांनी सुरू केलेला लढा आज मशिदीच्या सर्वेक्षणापर्यंत पोहोचलाय. आज हिंदू पक्षकारांचा जल्लोष सुरू आहे, पण 1996 साली ही असाच आदेश देण्यात आला होता. तेव्हाही मशिदीच्या सर्वेक्षणाचा प्रयत्न झाला, पण सर्वेक्षणासाठी गेलेल्या टीमला मशिदीमध्ये प्रवेश दिलाच नाही. आणि आताही तशी स्थिती आहे, पण यावेळी कोर्टानं कठोर भूमिका घेतलीय. सर्वेक्षणात अडथळा आणला तर गुन्ह्यांची नोंद करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. त्यामुळे आता तरी मशिदीचं सत्य जगासमोर येईल का हे 17 मे रोजीच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.